जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता आणि जे इकडे पॉझिटिव्हिटीचा सडन राईज आहे हे लक्षात घेता आपण जिल्ह्यामध्ये अजून कडक संचारबंदीचा निर्णय आपण घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय सर्व लोकप्रिन्सिपलशी चर्चा करून आणि आपला जे आरोग्य यंत्रणा आहे त्याच्यावरती वाढता ताण पाहून संडे दुपारी 12 नंतर जे काय ग्रोसरी शॉप्स आहेत, जे काय मेडिकल, जे काय आपले कृषीचे शॉप्स आहेत, त्या सगळ्यांना आपण लोकांना प्रत्यक्ष मूवमेंट ना करता ऑनलाईन सुविधा ते वापरत राहावं असं आपण आदेश काढतो आहे। लग्न समारंभामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा टेंट किंवा बँड वाजे सगळे अलाउड नाही राहणार आहे। फक्त 10 लोकांमध्ये घरगुती लग्नाचाच कार्यक्रम करावा आणि अजून जे अननेसरी लोक फिरणार आहेत त्या सगळ्यावरती आता रविवारीपासून आपण अजून कठोर निर्बंध आपण लावतो आहे। त्या सगळ्याचा उद्देश एवढाच आहे की आता जी आपली स्थिती आहे त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्हिटी वाढ झालेली आहे आणि जे स्पेशली ग्रामीण क्षेत्रामध्ये वाढते आहे त्याबद्दल लोकांना अजून अवेअर व्हावं, त्रिसूत्री मास्क डिस्टन्सिंगचं सख्तपणे पालन करावं आणि हे जो वेव सेकंड वेव चालू आहे त्याला कोणतेही नागरिकांनी लाईटली ना घेता त्याचा आपापल्या कुटुंबाचा आपापल्या समाजाचा परिवाराचा त्यांनी त्याच्यापासून रक्षण करावं। सर यामध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार? त्याच्यामध्ये जे मेडिकल शॉप्स आहेत दॅट दे विल बी अलाउड, ते अलाउड राहणार आहेत प्रत्यक्षपणे उघडायला, पण त्याशिवाय जे ग्रोसरी आहेत किंवा काही शेतीविषयक गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांनी घरपोच किंवा ऑनलाईनमध्येच स्थानिक स्वसंस्थाची परवानगी घेऊन तेवढंच त्यांना करावं। मी पण सांगतो सर्व नागरिकांना आवाहन करतो की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कमतरता किंवा असं होणार नाही, त्यामुळे सगळ्या सर्व गोष्टी भेटतील, पण आपण फक्त अननेसरी आपल्या घराबाहेर पडू नये आणि आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचं आपण एक रक्षण करा। कारवाईमुळे आपण चलान पण करणार आहे आणि काही ठिकाणी लागल्यास तर आपण गाडी पण सीज करणार आहे। त्याच्याकडे तर ई पास असावा किंवा काय सक्षम गोष्टीचा, फॉर एक्झाम्पल दे आर युजिंग फॉर ॲम्ब्युलन्सेस मेडिकल, दॅट इज डिफरंट इश्यू, पण अदरवाईज अननेसरी मुवमेंट फ्रॉम वन तालुका टू अनदर तालुका, एक सिटीमधून दुसरी सिटी, ते अलाउड राहणार नाही आणि हे आपण 15 हे सर्व निर्बंध लागू राहतील याचा काटकोरपणे लोकांनी पालन करावं आणि आम्ही काय टोल फ्री नंबर पण देणार आहेत, काय तुमचं अडचण असल्यास तर त्या नंबरवरती त्यांनी संपर्क करा। कोणते शासकीय कार्यालय सुरू राहणार? पण शासकीय कार्यालयामध्ये जे अतिआवश्यक सेवामध्ये जे लोक काम देते आहेत, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, आरोग्य प्रशासन, महानगरपालिका किंवा कृषी, जे अतिआवश्यक सेवेमध्ये आहेत तर सुरू राहतील। बाकी दुय्यम निबंधक कार्यालय किंवा जे इतर कार्यालय आहेत ते सगळं प्रत्यक्ष लोकांसाठी बंद राहणार आहेत। त्याच्यामध्ये ऑनलाईन विभाग प्रमुख आपले कर्मचारी संपर्क करू शकतात, कार्यालय सांगू शकतात, त्यांनी सगळं गोष्टी ऑनलाईन करणे अपेक्षित आहे। त्यामुळे अन्यसी लोकांनी पुढील आठवड्यामध्ये या कार्यालयाकडे सुद्धा जाण्याचं टाळा।